भुसावळ इथं लॉकडाऊन मुळे सलून व्यवसायिकांना एकवेच्या अन्नाची चिंता भासत आहे व्यावसायिकांना भरीव मदत देऊन उपासमारीतून वाचवण्याची मागणी भुसावळ तालुक्यातील किनी इथं गणेश सोनवणे शिक्षण ग्रॅज्युएट रेल्वेमध्ये अप्रेंटिस दिली ती ही नोकरी नाही म्हणून वडिलोपार्जित सलूनचा व्यवसाय सहा महिन्यांपूर्वी सुरू केला व्यवसाय दोन महिने चालतो ना चालतो तोच सरकारनं लॉकडाऊन घोषित केलं आधीच कर्जबाजारी त्यात व्यवसाय बंद उपासमारीची वेळ या तरुण सलून व्यावसायिकावर आली आई वडील वयोवृद्ध गणेश एकुलता एक मुलगा यामुळं घराची जबाबदारी गणेशवरच दुसऱ्यांकडून उसनवारीनं घेतलेले पैसे परत न केल्याने आता उसनवारीनंही कोणी पैसे देत नाहीये उपासमारीची वेळ कर्जबाजारीपणा व्यवसाय बंद यामुळं गणेश या कुटुंबाची सध्या हलाखीची परिस्थिती निर्माण झाली एक वेळच्या अन्नाची सतत चिंता भासते कोरोनाची परिस्थिती कधी निवळेल केव्हा सलून व्यवसाय सुरू होईल याची आतुरतेनं वाट गणेश पाहतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक आणि न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सलून व्यावसायिकांना भरीव मदत द्यावी आणि सलून व्यावसायिकांना आर्थिक संकटातून उपासमारीतून वाचवावं असं मत व्यावसायिक गणेश सोनवणे यांनी बोलून दाखवलंय ब्युरो रिपोर्ट एसबेन मराठी